डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करीत भविष्यात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा करावा या मागणीसाठी नाशिक रोड इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं विभागीय आयुक्त राजाराम माने यांना निवेदन देण्यात आले. कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत भविष्यात डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी केंद्रीय कायदा करावा या मागणीसाठी नाशिक रोड इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं विभागीय आयुक्त राजाराम माने यांना निवेदन देण्यात आलं. विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की अनेक वर्षापासून राज्यामध्ये व देशात डॉक्टरांवर हल्ले होत आहे. समाजाची ही बदललेली मानसिकता विचार करायला लावणारी असून यामुळे डॉक्टर व रुग्ण नात्यात दुरावा होऊ शकतो. अशा प्रकारे डॉक्टरांचे मनोबल खालवणाऱ्या घटना होऊनही या प्रकरणी शासन कोणतीच ठाम भूमिका घेत नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी डॉक्टरांच्या बाबतीत कायदे केले असले तरी त्या कायद्यांची अंमलबजावणी कोठेही होताना दिसत नाही. या संदर्भात केंद्रीय कायदा करून डॉक्टर व पुढील पिढीला न्याय मिळावा यासाठी शासनाने दखल घ्यावी. यावेळी नाशिक रोड इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत मुठाळ, सचिव डॉक्टर अनुप कुमार, डॉक्टर राजेंद्र अकुल, डॉक्टर राजेंद्र गायकवाड, डॉक्टर रमेश पवार, डॉक्टर मयूर सरोदे, डॉक्टर विनीत वानखेडे, डॉक्टर प्रशांत पटोळे, डॉक्टर अभय ढवळे, डॉक्टर शीतल जाधव, डॉक्टर सतीश परिकर, डॉक्टर राजू पाठक आदींसह डॉक्टर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसेच सरकारने काहीतरी सेंट्रल कायदा करावा आणि जे आमच्या हॉस्पिटलची तोडफोड करतात, डॉक्टरांवर मारहाण करतात डॉक्टरांना, त्यांना काहीतरी कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी कायदा अंमलात आणावा याची स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक रोड IMA तर्फे निवेदन देत आहोत. 9 न्यूज ब्युरो नाशिक.